आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे मी काय म्हणतो, तू हाय सोय अजून? आपण अशी कोणाची चाट लवकर सोडत नाही. बरं तर जाऊ दे. मी काय म्हणतो, जर बाहेर जाऊन गोट्या मिळतात का बघून येतो. कशाला असं बसून नुसतं काय करायचं, त्यापेक्षा दोघ मिळून खेळूया की? अरे काय मी फालतू बडबड करायला लागलायस तू? मग काय करू? हा मग काय करू? तू काय हालचाल बी करा नाही. जा ना, सांग की तिला. अरे कसं सांगू मी तिला, मी जिच्या मोर बोलायलोय ती अक्षर आहे का शिल्पा हेच कळना झालंय बघ. अरे जिथ जाईल तिथं ना तोंडर आपटायलोय मी. ढोसक्याचं नाव परदही झालंय माझ्या. मग एक काम कर, ते धई ढवळ त्याच ताक कर, आणि ते ताक फुकून फुकून पी, कारण आधीच तुझं तोंड दुधाला भाजून गेलं. असं म्हणेन की नाही, हा इथं समजा लोचा झालाय आणि त्यावर आणखीन तू अवघड अवघड बोलायला आहेस. कुठं तुला सोपा करून देत, चल. काय करणार आहे? अरे चल की. अरे थांब थांब थांब, काय करणार आहेस तू? हे बघ, आधी हितन बाहेर पड, मग एकदा बोल तिच्याशी, मग जे होईल ते बघूया. नाही 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 नाही, असं नाही. हे बघ, तू जर मला सांगणार असशील मी आजीच्या संग बोलतोय मी शिल्पा हाय कहा अक्षरा, तरच मी बोलीन बघ. हा चल बघू, चल चल. ए नीट तोंडान बोल की. बाहेर कुठे चालला तू? का काय का? अरे लग्न आहे तुझं, लग्नाची कापड बघायला लागते, ती रंगरंगोटीचं काम करायला लागतंय. चल हे घालून बघ. ठेव ठेव, आल्यावर बघीन. नुसतं बघायचे नसतात, घालून बघायचे असतात. आणि जर आत्ता नाही घातलेस ना, तर तुझ्या आई नरसिंहा सारखी उबाडवा फाडून टाकेल मला. चल बघू. अरे बारके, आता घालून बघायचं असतं. अरे बारके, काय कटकट आहे तुझी. आणि इकडे पोलिसांनी गेलास नाही टाकलं, नाही तर पोलिसांनी तिथल्या कुपाडीवर तुमचं चामडं वाळत घातलं असत. काय काय एक नशिबत. अरे आता मोर काय करायचं ते बोला, आणि या वेळेला नीट आयडिया द्यायच्या, नाहीतर हे बांबू आहे ना तुमच्या. साहेब आपण तिचं परत अपहरण करू, यावेळी आम्ही चुकतच नाही. परत अपहरण करू, जसं की ती वाटच बघत बसले तुझी. मायला काय एक एक माझ्याच राशीला लागलेत समजत नाही. चला लवकर. काय झालं? नंतर विचार सगळं. चला लवकर. काय झालं याला? तेच कळेना. काय हो विदर्शन, कोण आहे? मला काय माहित. मग तू तर मला असं विचारायला लागलीस तसं काय माझंच एखादं बेवारस पोरग सोडलेलं परत आलंय, आणि आता आपल्या प्रॉपर्टीवर हक्क सांगायला लागले. काय वाकडेतच बोलत्यात. अहो तुम्ही तरी सांगा, युदर्शन कोण आहे? तो पा अग उर्वशी, कुठं बी काय बी विचारशील? हा घडले काय ते तरी बघ की ग. मरणाच्या खाईतनं पोरगी वापस आले. अहो ते निस्तरलं समद, एवढा डोंगर पोखरून साधा उंदीर बी निघाला नाही. आता पुढं काय करायचं ते बघा. अहो हे लग्न मोडून आग लावायला टपून बसल्यात लोक, मग त्यांच्या हातात आपण आयती ड्युटी का द्यायची बरं? म्हणून विचारलं यो दर्शन कोण आहे. तो ना नात्यातलाच आहे, म्हणजे शिल्पाचा भाऊच. माझ्या आत्याच्या मुलीचा मुलगा आहे तो.
चिमणे कर ए चिमणे अग अग असं काय करायलीस तू ठेव त्या उधर बाजूला ठेव अग काय करायला लागलीस तू ते ठेव अग दूर खाली ठेव ए बघ उगा खुळ्या गत वागू नकस खुळ्यासारखा तुझ्या माग माग फिरली आजपर्यंत शहाणपणा तर आत्ता आलाय रे काय उपयोग आहे जगून सांग ना काय उपयोग आहे जगून माझं जर सुंदर संघ लग्न होणार नसेल ना तर मेलेलाच बराय ए बघ ग बाळा असं काही नसतं ग येडीस का तू तुला सांगितलं होतं ना हिच्याकडे लक्ष दे म्हणून मग ये रॉकेल हिच्याकडे आलाच कस आओ आता काय सांगू जनरेटर मधनं काढून घेऊन आले ए बघ बाळा ए बघ तू का डोसक्यात आग घालून घेऊ नकस ए माग हो आपल्या ठापांवर ना भुलणार नाहीये मी एक पाऊल जरी मोरा टाकला ना मामा तर पेटवून घेईन मी स्वतःला हे भाई असं नग का करूस काही येडी झालीस का तू मला मान्य आहे ना मला मान्य आहे की आपण हरलोय अगं पण त्यासनी तरी अजून कुठं जिंकू दिलंय आपण हे बघ कसं असतंय आपण लगेच हत्या टाकायचे नसतात लढा लागतंय तू फक्त गुरग टेकू नको म्हणजे झालं आणि हे बघ काय ना आपल्या मुळं त्यासनी झुकाय लावायचं की नाही किती बी माग सरावं लागलं ना तरी आपण आपला हट नाही सोडायचा चिमणे तू मला फक्त एक शेवटची संधी दे आपण मुसंडी मारणार हे बाळा असं नाही वागायचं ग बस बस अग असं नाही वागायचं ग मामा अग तुझा मामा आहे ना मग शिल्पा शिल्पा ऐक माझा टेन्शन घेऊ नकोस मला सांग तू बरी आहेस ना दर्शन मी ठीक आहे तू आधी जाणार प्लीज जा माझं ऐक शिल्पा तू नक्की बरी आहेस ना दर्शन खूप त्रास झाला रे खूप त्रास झाला मला कळत नव्हतं माझं काय झालं असत आणि त्या प्रत्येक वेळी मला फक्त तुझा विचार येत होता रे फक्त तुझा शिल्पा अरे अंकल मला असं का वाटतंय तुला मी आधी कुठेतरी बघितलं मला नाही मला कसं बघणार तुम्ही नाही शक्य नाही ते बरं शिल्पा येतो मी हो येतो थांब हो दादा केळीचे खुंट लावायचे हा खुंट कुठे अहो चार खुंट लावायचे तुम्हाला काय काम करता काय करताय आणि ते माळा बघा काय तर लावलेत हा बघा ती बघा हा ही माळ आहे का कशी गुंडाळली अहो सरळ नीट तर लावायची सरळ काही मला नाही वाटत कि तुझा मोबाईल मिळेल आता इसर ना मोबाईल
जाऊ ना ग, नको ग त्रास देऊ. काय झालं पडड्या? चल. हाय, हा काय रे, काय झालं तुमचं इथं? मी ते फुलं घेत होतो. फुलं घेत होतास? खेळायला हवी होती. अरे लगे नाही इथं, हा जा चला. असं का बघताय? हा निघा. तुला खोली मिळाली ना? हो मिळाली ना खोली. सगळी व्यवस्था झाली ना? नीट नीट झाली आहे व्यवस्था. ठीक आहे शिल्पा, येतो येतो. शिल्पे तुला आठवते का ग, तुम्हाला सांगितलं होतं बघ, एक मुलगा तुला खूप आवडतो, त्याच्यावर तुझं प्रेम आहे, त्याच्याशीच तुला लग्न करायचंय. चुकून पण तो पोरगा घेऊन आहे ना अंकल? काहीतरीच काय बोलताय अहो, ते सगळं कधीच संपलं. तसं असतं तर मी या लग्नाला होकार का दिला असता ना? ठीक आहे, हे सगळं विसरून जाण्यातच आपली भलाई आहे. शिल्पे अग, आपल्याला जे मिळवायचंय का नाही, आत्ता शिकुट आपल्या हाताच्या जवळ आले, कळते का तुला? त्यामुळं आता तू ह्यात काय बी माती खाऊ नकोस. नाही नाही, तशी हट्टी असते तशीच राहा. अग विचार कर, किती पैसा असला आपल्याकडं, काय पण करू शकतेस तू. शिल्पे अनुभवानं सांगतो तुला बघ, आयुष्यात आहे का नाही, प्रेम मिळवलं म्हणजे सगळं मिळवलं असं होत नसते. पैका लागतो प्रत्येक गोष्टीला पैका. का काय झाले, तो चेहरा कसा पांगळायला लागलाय? नाही कुठे काय, थकले ना म्हणून. पण असा पांगळू द्यायचा ना चेहरा, टवटवीत ठेवायचा. हा शिल्पे तुला पैसे पाहिजेत ना? व का तुला असं वाटायला लागले तुझा बाप तुझ्या आयुष्याचा वाटोळ करायला लागलाय म्हणून? हा नाही अंकल, मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय आणि आपण जे ठरवलंय ना तेच होईल सगळं. शाबास, यो पवित्रा कायम ठेव बघ, बघशील तू असं राणीसारखे जगशील बघ. मी चुडकते. काय म्हणते रे ती? बूट जुनियर बूट. हा तो जुनियरचा बूट लपवायला मी जागा शोधत होतो मावशी. मावशी कुणाला म्हणतोस? हा मावशी कुणाला म्हणतो? अहो काकू काकू. हा चला चालायला का इथनं, निघा. लाकूडच आहे पर तुम्ही का धुमाय लागलात? आम्ही ते खेळत होतो. खेळत होता? आऊला सांगतोय आता खरं सांगतो का थोत्रीत देऊ? बोल सांगतो का नाही?
सांगतो पण ते फक्त आपल्यातच राहू दे. म्हणजे मी काय गावभर दवंडी पिटवायला जाते काय रे? ह्या का घेतलाय मी गावचा सांग. मी काय म्हणतो आपण इथून पळून जाऊया चल. नाही हे बघ वेड्यासारखं काही बोलू नको. पैसे नसतील तर कसं जगणार होत आपण सांग मला. म्हणजे आता पैशांसाठी तू त्या कावळ्याशी लग्न करणार आहेस? लग्न नाही रे राजा, हे सगळं नाटक आहे. हाच तर प्लॅन आहे. हे लग्न एकदा पार पडलं ना मग काही दिवसातच कोणालाही न कळता सुंदरचा मी जीव घेईन. मला वाटलंच होत ही भावानी अशीच असणार म्हणून. आता तो मोबाईल हुडकायला हवा ना. माझ्या सुंदऱ्या संगत माझ्या अक्षराच लगीन लावायला हवं ना बाबा, है की नाही? किती वेळ लावतोय नवरी एक काय एवढा वेळ लागतोय नटायला. ए सुंदर, ए झालं का बारक्या? ए बारक्या, अरे ही कसली कापड आणली आहेस? अरे टोचायला लागलेत मला. सुय कोंबलेत काय? सुय कोंबलेत काय? ये गे नकोत मला, मी आलोच जाऊन. माझ काम आहे, आलो मी. थांब जरा. काम आहेच. अवघड आहे बाबा. खरंच अवघड आहे. अव वय तर हेच सांगते तुम्हाला, लग्न अगदी वेळेतच होणार आहे बघा. हा तुम्ही वेळेत पोचा. होय उर्वशी, मला ना कपाटाच्या किल्ल्या हवाय, दागिने घ्यायचे. होय का? बर मी आणते. चा आलीच. बुरकुंड्या, ती मोर दिसतो ती कोण आहे र? अक्षरच आहे. हळू बोल ना. खरंच सांगायलास ना? अरे मम्मी अक्षराला खोटं बोलू? आज जगात जर भारी कोण असल तर ती अक्षराच. हे तुझ्या मनानच ठरवलंय आणि मी आता तुझं मनच आहे. मी काय वेगळं सांगणार? हे बघे उघा डोस का खांजळा लावू नको. ती नक्की अक्षर आहे ना? अरे मग हाय ना अक्षर ती. हळू बोल ना. अरे मग ती अक्षरच आहे ना? ठीक आहे, आज समजा मनातलं ना बोलूनच टाकतो. उगाच तुंबवून ठेवाय नको. मला तुझ्या संग बोलायचं आहे. काय? ही तर नाही, चल माझ्या संग. हो आता. अग तू चल. काय चाललंय यांच? पुन्हा काही टेन्शन नको. मी आज तुला सांगणार आहे ते थोडं विचित्र आहे. पर अग माझं डोसकं ना कामातून गेलंय, चालना झालंय बघ. अक्षरा मला तू आवडायला लागलीय.
आता हे समजा कधी झालं, कसं झालं, का झालं हे मला माहिती नाही, पर हे समजना तुला कळायला पाहिजे बघ. खरं तर ना माझी सगळ्यात मोठी कोण दुश्मन असेल ना तर ती तू होतीस, पर तरी बी माझी जीवाभावानं कोणी काळजी घेतली असेल ना तर ती पण तूच होतीस बघ. अक्षरा, मला आधी वाटत होत की शिल्पाच माझी जोडीदार आहे, पहिली अशी मुलगी की जिनं माझ्या संग लगीन करायला होकार दिला, तेव्हा मला लई कौतुक वाटलं होत तीच. पर प्रेम कधी वाटलंच नाही का तिच्याबद्दल,